भंडाऱ्याची उधळण म्हणजे पुण्यातल्या सीरमच्या इमारतीला लागलेल्या या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आज विविध पथक दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर आगीबाबत निष्कर्ष काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वेल्डिंग आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आत्ताच वर्तवता येणार नाही असंही त्यांनी नमूद केलंय. तर बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग भडकल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. अजून नक्की आग कशामुळे लागली हे आता कुणीही सांगू शकत नाही. उद्याच्याला त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या टीमला सांगितलेलं आहे, ते येतील. ते प्रत्येक ज्या फ्लोअरला आग लागली त्या फ्लोअरची पाहणी करतील आणि ते पाहणी केल्यानंतरच आपल्याला नक्की कळेल की किती जीवितहानी झाली. ही आग इन्सुलेशन इन्फ्लेमेबल जे मटेरियल होतं त्यामुळे जरा जास्त त्यामध्ये आग लागण्याला कारण ठरलं. वेल्डिंग हे निमित्त आहे, वेल्डिंग हे खऱ्या अर्थाने त्याला वेल्डिंगच्या स्पार्कमुळे लागली आणि इन्सुलेशनचं भरपूर मटेरियल जे ज्याला ज्वलनशीलता असते त्यामुळे ती आग वाढली. साधारणपणे महानगरपालिकेचे 5 टँकर आणि त्याच्यानंतर 3 आणखी वॉटर टँकरसुद्धा जे पिण्याच्या पाण्याचे आणि अग्निशमनचे 5 टँकर्स असे तात्काळ बोलवण्यात आलेत. संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे महिला अत्याचार अपघात मोठी दुर्घटना आग यासारख्या संकटामध्ये मदत मिळण्यासाठी राज्यामध्ये प्रोजेक्ट 112 लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्यामध्ये आणि जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर GPS सिस्टम लावण्यात येणार आहे आणि त्यावर ट्रॅकिंग सोपं होणार आहे. यवतमाळमध्ये या अनुषंगानं पोलीस विभागाअंतर्गत 232 जणांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. ईडी समन्स विरोधात एकनाथ खडसे यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. ईडीनं अटकेची कारवाई करू नये यासाठी खडसे हायकोर्टमध्ये गेले होते. ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी खडसेंच्या या याचिकेमध्ये करण्यात आली आहे आणि यासंबंधी सोमवारी कोर्ट आदेश देणार आहे. यवतमाळमध्ये भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. पांढरकवडा सत्र न्यायालयानं राजू तोडसाम यांना ही शिक्षा सुनावली आहे आणि त्यामुळे तोडसाम यांची कारागृहात रवानगी झाली आहे. 2013 वीज वितरण कंपनीमध्ये आंदोलन करताना लेखापालाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी तोडसाम यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे